23 सॉल्व करण्यापूर्वी हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे बघा, नंबर्स इन बिटवीन रॅशनल, हे महत्त्वाचं स्टेटमेंट. टू फाइंड नंबर्स इन बिटवीन रॅशनल्स मेक देअर डिनॉमिनेटर्स इक्वल. दोन रॅशनल नंबर्समधला जर आपल्याला नंबर शोधायचा असेल तर काय करायचं, दिलेल्या रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यायचे. हा त्याच्या ही त्याच्यातली हिंट असणार आहे. ओके, सो आपण प्रॅक्टिस सेट 23 मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. 2/7 आणि 6/7 दिला आहे, तो देतानाच त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल दिलेत. ओके, मग डिनॉमिनेटर इक्वल असले तर आपण मधले नंबर सहज काढू शकतो. बघा, 2 पुढे येतो 3, 4 येतो, 5 येतो 6 पर्यंत. सो 3/7, 4/7 आणि 5/7 इतकं सोपं दिलं आहे. बघा, डिनॉमिनेटर इक्वल दिल्यामुळे आपल्याला काय जास्त त्रास झाला नाही. ओके, सेकंड क्वेश्चन बघूया. बघा, 4/5 आणि 2/3, आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत का? नाही आहेत. मग आता यांच्यामधले जर आपल्याला रॅशनल नंबर्स फाइंड आउट करायचे असतील तर आपल्याला या दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागेल. आता 5 आणि 3 हे प्राईम नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला ऑब्व्हियसली इथे एकतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा बघा 5 ला 3 मल्टिप्लाय करायचं आणि 3 ला 5 मल्टिप्लाय करायचं. बघा, आपण 4/5 घेतला, 3 मल्टिप्लाय केलं आहे आपण. 5 3 = 15, 4 3 = 12. ओके, त्याच्यानंतर 2/3 घेतला तर 2 5 = 10 आणि 3 5 = 15. सो 12/15 आणि 10/15 असे दोन फ्रॅक्शन्स आपल्याला मिळाले. बघा, दोन रॅशनल नंबर्स मिळाले, 12/15 आणि 10/15. मग 10 पुढे येतो 11, म्हणजे एकच फ्रॅक्शन आपल्याला मिळतो. बघा, रॅशनल इन बिटवीन 11/15. मग काय करायचं, मग पुढचे वाढवत जायचे. मग 15 आपण 2 मल्टिप्लाय केलं तर 30 आला. मग 15 2 = 30, सो 12 2 = 24. सिमिलर वे आपण सेकंड फ्रॅक्शनसाठी गेलं. बघा, 15 2 = 30, 10 2 = 20. मग आता 24/30 आणि 20/30 या दोघांच्यामध्ये आपल्याला बघा 21/30 मिळेल. 22/30 म्हणजेच 11/15 सेम फ्रॅक्शन मिळतो. बघा, 11 × 22 आणि 15 × 30. सो तो फ्रॅक्शन मी पुन्हा लिहिला नाही. मग 23/30 मिळतो आहे. ओके, सो दीज थ्री फ्रॅक्शन्स आर इन बिटवीन 4/5 अँड 2/3. ओके, सो दिस इज सेकंड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पलकडे आपण जाऊया. बघा सगळ्यांनी, थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पलमध्ये दिले -2/3 अँड 4/5. -2/3 अँड 4/5. मग इथेसुद्धा आपल्याला काय करायला लागेल, त्यांचे डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावे लागतील. मग आपण केले मगासारखेच. बघा, 5 मल्टिप्लाय केलं आणि ह्याला 3 मल्टिप्लाय केलं. सो किती आले बघा, -10/15 आणि 12/15. तर निगेटिव्ह नंबर आल्यामुळे खूप सारे मिळतील. बघा, -10 आणि 12, मग जसं इकडे -10 असणार आहे आणि इकडे 12 असणार आहे, मग त्याच्यामधले खूप सारे मिळतील. बघा, -10 पुढे -9/15, -8/15, -7/15 खूप सारे मिळतील. मग डायरेक्टली मी काय केलं, 2 निगेटिव्ह घेतले आणि 1 पॉझिटिव्ह, म्हणून 3/15. इव्हन इथे 0 पण चाललं असता, है की नाही? सो खूप सारे आपल्याला हे रॅशनल नंबर्स थर्ड एक्झाम्पलमध्ये मिळू शकतात. ओके, त्याच्यानंतर थर्ड नंतर डायरेक्टली आपण 7 नंबरचं एक्झाम्पल घेतलं आहे. बघा, 0 आणि -3/4. मुद्दामून इथे तुम्हाला नंबर लाईन ड्रॉ करून दाखवली आहे कन्सेप्ट क्लिअर व्हायला. बघा, 0 या साईडला पॉझिटिव्ह येणार, 1/4, 2/4, 3/4, 4/4 वगैरे, आणि या साईडला निगेटिव्ह नंबर्स, -1/4, -2/4, -3/4. मग जर बघायला गेलं आपण तर 0 आणि -3/4 आपल्याला दोन फ्रॅक्शन्स मिळाले, -2/4 आणि -1/4. आपल्याला 3 पाहिजे. मग 3 पाहिजेत म्हणून आपण काय केलं, बघा, -3/4 हा जो फ्रॅक्शन आहे ना, त्याचा डिनॉमिनेटर 8 केला. 0 काय प्रश्नच येणार नाही आहे, 0 तुम्ही डिनॉमिनेटर कितीही देऊ शकता. सो -6/8 आला. बघा, -6/8 आला म्हटल्यावरती त्याच्यानंतर मायनस त्याच्यापुढे आपण वाढवू शकतो. -5/8 आपण घेतला आहे, -4/8, -3/8, -2/8, -1/8 असे आपण घेऊ शकतो. ओके,